यवतमाळमधील जागृत देवस्थान म्हणजे जिनातला गणपती. यवतमाळमधल्या जिनातला हा उजव्या सोंडेचा गणपती म्हणूनही याची ख्याती आहे. जिनातला गणपती केवळ यवतमाळवासियांचंच नाही तर विदर्भातल्या असंख्य गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे. यवतमाळच्या जिनातल्या गणपती मंदिरात असलेली ही संगमरवरी दगडाची उजव्या सोंडेची गणेश मूर्ती अतिशय सुंदर आहे. हे मंदिर विदर्भ मराठवाड्यातल्या हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. एकेकाळी अडगणीत असलेल्या या मंदिराचा प्रचंड कायापालट झालाय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर गणेश मंदिर म्हणून हे भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. 2.5 फूट उंच आणि 1.5 फूट रुंद अशा या रेखीव मूर्तीचं दर्शन घेताना प्रत्येक गणेश भक्ताला आध्यात्मिक शक्तीच्या अनुभूतीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इथे पूर्वी जीन असल्यामुळे याला जिनाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या रेकॉर्डप्रमाणे 1902 साली वगैरे हा गणपतीची स्थापना झाली असावी असं दिसते. हा गणपती नवसाला पावणारा असल्यामुळे सर्व भाविकांची फार गर्दी राहते आणि फार दुरून दुरून येते. शेवटच्या यवतमाळच्या शेवटच्या कोपऱ्यापासून इथे चतुर्थीला लोक येत असतात. पूर्वी अतिशय छोट्या मंदिरात गणपतीची मूर्ती होती, मात्र 1936 साली प्रल्हाद माधोबा रुईकर ट्रस्टने ही जागा खरेदी केली आणि परिसर सुशोभित होऊन मंदिराला भव्य स्वरूप येत गेलं. माझी रोजची इथं प्रार्थनेसाठी मी येत असतो आणि मला इथे चांगला अनुभव आलेला आहे. माझ्या मनोकामना पूर्ण होत आलेल्या आहे. मंदिराचा प्रसिद्ध असा आहे की या मनोकामना पूर्ण करणारा गणपती असल्यामुळे दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढतच आहे. तर असं आहे, निसर्गाच्या सौंदर्यानं बहरलेलं गणेश मंदिर निसर्गाच्या सानिध्यात बाप्पाच्या दर्शनानं भरून पावण्यासाठी विशेषतः निसर्गापासून दूर शहरी भागात राहणाऱ्या गणेश भक्तांनी जिनाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनास यायलाच हवं. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.